नमस्कार मी आहे प्रियांका आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याच्या मराठी ब्लॉग मध्ये तर मैत्रिणी नो सनवार म्हटला म्हणजे प्रत्येक वेळी आपण एकसारख्या साड्या वेअर करून सुरेखपैकी छान असे फंक्शन नाही अटेंड करू शकत जसे की वसुबारस झालं धनतेरस झालं त्याच्यानंतर मग छोटी दीपावळी झाली यावेळेस असं होतं की आपल्याला सुरेखपैकी छान अशा परंपरागत दिसणाऱ्या छानपैकी फिरत्या कलर असणाऱ्या ज्या साड्या असतात ज्यांचे बॉर्डर मेन जर खूप उठावदार असतील अशा साड्यांचं जे कलेक्शन आहे ते दिसताना खूप छान दिसतं आणि वेअर केल्यावर छान चा, वाटतं की अरे चला काहीतरी छान असं सण आलेला आहे तर आता सणांसाठी म्हणजे दिवाळीसाठी स्पेशल असं मी कलेक्शन घेऊन आलेली आहे ते म्हणजे टसर सिल्कच्या या टेम्पल बॉर्डर साडीज आता एक्झॅक्टली टसर सिल्क म्हणजे काय किंवा टेम्पल बॉर्डर म्हणजे काय तर नो साडी जी असते ती अतिशय लाईट वेटेड असते आणि अजिबात न फुगणारी पटकन बॉडी शेप घेणारी आणि याची जी बॉर्डर आहे ती विशिष्ट प्रकारची टेम्पल च लुक देणारी साऊथ इंडियन स्टाईलची बॉर्डर आहे जिचं नाव आहे टेम्पल बॉर्डर साडी आणि सुरेख पैकी छान याच्यातलं जे फॅब्रिक आहे मैत्रिणीनं ते आहे टसर सिल्क फॅब्रिक साडी दिसताना प्रत्यक्षात खूप छान दिसते आहे आजच्या ब्लॉग मध्ये मी दहा कलर दाखवणार आहे प्रत्येक साडीमध्ये एक खासियत आहे जे संपूर्ण ब्लॉग मध्ये ती खासियत जी आहे, आहे ती खूप जास्त मेन आहे इम्पॉर्टंट आहे आणि ती म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी जितक्याही साड्या दाखवणार आहे त्या सगळ्यांच्या टू टोन मध्ये रंग आहेत म्हणजे एक ही साडी अशी नाही जिचा सिंगल कलर आहे प्रत्येक साडीमध्ये जसं की आता ही साडी हिच्यामध्ये येलो कलर त्यांनी मिक्स केलेला आहे आणि हिचा रंग फिरता होऊन तो खूप सुरेख लुक तुम्हाला क्रिएट करून देतो आहे असं वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे आजच्या व्लॉग मधलं मतलब... आजच्या व्लॉग मधले खूप जास्त डिमांड येणार आहे साड्यांची मला माहिती आणि रंगांमध्ये आम्ही कन्फ्यूज होऊ शकतो कारण प्रत्येकाचे टोन हे फिरते आहे त्यामुळे प्रत्येक जी साडी आहे ती मी रंगानुसार आणि नंबरनुसार तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात पहिले जी तुम्ही ही साडी बघताय तिचा नंबर आहे एक नंबर जो मी वरती मेन्शन करेल जाऊयात सेकंड नंबरकडे आणि प्लीज जेव्हा ही साडी बुक कराल त्यावेळेस स्क्रीनशॉट सोबत साडीचा सा नंबरही मला पाठवा जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होणार नाही आणि मीही कन्फ्यूज होणार नाही जाऊयात सेकंड साडीकडे सुरेख पैकी छान अशी बॉर्डर आहे तुम्ही साडीची बॉर्डर बघू शकता जितक्याही या साड्या आहेत त्या सगळ्यांच्या बॉर्डर सेम अशाच येणार आहे बुट्टा हा सेम असाच येणार आहे आणि या साडीमध्ये देखील फिरता कलर तुम्हाला मिक्स झालेला दिसेल साडी दिसताना प्रत्यक्षामध्ये खूप जास्त सुरेख दिसती आहे या साडीचा जो नंबर आहे मैत्रिणीनं तो आहे दोन नंबर ऑल ओव्हर जी साडी आहे ती खरोखर बेस्ट आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे असं होतं की कामं करतात ना आपल्याला पटकन नेहमीच मोकळा पदर सोडणं पॉसिबल होत नाही त्यावेळेसाठी ही जी साडी आहे ती अतिशय योग्य आहे आता या साडीचा सा फॅब्रिक इतकं छान आहे की जर तुम्ही एकदा चापून सुपून व्यवस्थित तुमचा जर पदर नेसवला तर या साडीला काहीही होणार नाही तुम्ही स्वतः बघू शकतात अतिशय सुरेख आणि सगळ्यात मेन म्हणजे अगदी पटकन नेसता येईल होय मैत्रिणींनो तुम्हाला अगदी पटकन नेसता येईल अशी साडी तुम्ही स्वतः बघू शकता की हिचा पदर मी घेतलेला आहे आणि अगदी वन स्ट्रोकमध्ये हा पदर लागलेला आहे अतिशय उत्तम असं कलेक्शन आहे साडी अतिशय बेस्ट आहे म्हणजे या साड्या एव्हरग्रीन आहे तुम्ही याला घरी वॉश करू शकतात शॅम्पूने वॉश करा कारण साड्यांमध्ये जी जरी आहे तिची चमक कमी नाही व्हायला हवी सुरेखपैकी छान अशी साडी आहे वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे साडी शेवटपर्यंत भरीव आहे होय साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाउज येणार आहे या yeah, साडीचा सा नंबर आहे तो म्हणजे तीन रंग आहे तो म्हणजे छानपैकी असा रस्ट गोल्डन कलर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई एक्झॅक्टली या साड्यांची प्राइस किती आहे तर मैत्रिणींनो या साड्यांची जी प्राइस आहे ती आहे तेराशे लाईट वेटेड साडी आहे इझी टू बाय करता येईल सा कर अशी साडी आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे कोणत्याही फंक्शनमध्ये तुम्हाला पटकन नेसता येईल अशी साडी आहे खराब होण्याचा प्रश्न नाही कधीकधी कधी असं होतं की एखाद्याचं बारसं असतं त्या ठिकाणी आपल्याला खूप दिवसभर कामावर आडा सांभाळून आपल्या मुलांना सांभाळून साडी देखील कॅरी करायची असते त्यावेळेससाठी अशी एखादी साडी हवी की ज्यावर काही सांडलं तरी पण ती पटकन धुवून नंतर नेक्स्ट टाईमसाठी आपण इझिली वेअर करू शकतो अशी उत्तम साडी आहे तुम्ही स्वतः बघू शकतात साडीचा फ्लो किती सुरेख आहे ते मैत्रीण वन ऑफ द बेस्ट अशी साडी आहे आणि खरोखर उत्तम दिसणारी ही जी साडी आहे ती तुम्हाला खूप छान असं लुक क्रिएट करून देईल बेस्ट असं कलेक्शन आहे शेवटपर्यंत होय मैत्रिणींनो अगदी शेवटपर्यंत ही जी साडी आहे ती भरीव आहे साडीच्या शेवटी या टाईपचं पूर्णपणे भरीव बुट्ट्यांचं ब्लाउज आहे प्राइस आहे तेराशे तर मैत्रिणींनो ते ग्रीन कलर आहे परफेक्ट असा ग्रीन कलर छान साडी आहे टेम्पल बॉर्डर आहे आणि तुम्ही बघू शकता वरती देखील नाज कशी टेम्पल बॉर्डर देण्यात आलेली आहे आणि खरोखर सुरेख साडी आहे साडीचं जे लुक आहे ते खूप जास्त हेवी येईल आणि सगळ्यात मेन म्हणजे इझिली अगदी आपल्याला खूप व्यवस्थित रीत्या हँडल है, करता येईल अशी ही साडी आहे उत्तम लुक आहे साडीचं अतिशय उत्तम वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे आणि बॉर्डरची खूप जास्त सुंदर आहे परफेक्ट असा ग्रीन कलर आहे साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाउज प्राइस आहे तेराशे या साडीचा नंबर आहे तो म्हणजे पाच रंग आहे तो म्हणजे रोज गोल्ड आता तुम्ही ही प्रत्येक साडी बघू शकता प्रत्येक साडीमध्ये टू टोन येत आहेत म्हणजे जिथं जिथे ही साडी घडी पडते आहे किंवा जिथं जिथे या साडीमध्ये लाईट्स पडत आहेत तिथेचा जो रंग आहे तो टोटली चेंज होत आहे आणि यालाच म्हणतात फिरता कलर साडी दिसताना खूप जास्त सुरेख दिसते आहे रोज गोल्ड कलर आहे म्हणजे सा अगदी सॉफ्ट दिसणारा नाजू दिसणारा असा जो कलर आहे तो तुम्हाला अतिशय वन ऑफ द बेस्ट लुक क्रिएट करून देईल बॉर्डर खूप बेस्ट आहे आणि आजच्या साडीमध्ये तुम्हाला खूप सगळ्या चॉईस मिळणार आहे डार्क कडे जायचे तरीही तुम्ही जाऊ शकता लाईट टोनमध्ये दे देखील भरपूर ऑप्शन्स आहे कारण साडी ही एवरग्रीन आहे बाराही महिने तुम्ही पटकन वेअर केली जसं तुम्ही टीचर आहात आर्ट टीचर आहात तुम्ही लॉयर आहात तुम्ही प्रिन्सिपल आहात त्यावेळेसाठी देखील ही साडी अशी की तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी बेस्टच लुक क्रिएट करून देईल कारण साडीला शाईन भरपूर आहे आणि ज्या साड्यांना सेल्फ शाईन असते त्या साड्या ऑटोमॅटिकली सुरेख दिसतात प्राईज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तेराशे या साडीचा सा नंबर आहे तो म्हणजे सहा आता या साडीचा सा रंग कोणता तर मैत्रिणी हा लिपस्टिकमध्ये यूज करण्यात येणारा मेहरून कलर आहे मेहरून कलर हा आपण लिपस्टिकमध्ये कायम बघतो तो हलकीसा ग्लॉसी असं शाईन देतो आणि एक्झॅक्टली हा ग्लॉसी कलर आहे मेहरून टच मधला सुरेख साडी आहे जे फुंदे आहेत किंवा नाजूक जे बुट्ट आहे जरी मधला तो उठून दिसतोय कारण साडीचा सा जो रंग आहे तो डार्क आहे साडी दिसताना ग्लॉसी आहे टू टोन मध्ये आहे आणि बेस्ट असं कलेक्शन आहे आणि खरोखर अशी एखादी तरी साडी आपल्याकडे असावी जी आपण पटकन नेसता यावी आणि खरोखर बेस्ट असं लुक क्रिएट करून देते आहे साडी दिसताना प्रत्यक्षामध्ये खूप जास्त सुरेख दिसते आहे तर चला मग मैत्रिणींनो आता इथं आपण सगळ्यात पहिले घेऊयात साडीच्या निऱ्या की साडीच्या निर्या घेतल्यावर साडी फुकते का जसं तुम्हाला म्हटलं की साडीचं जे लुक आहे ते खूप जास्त स्ट्रेट असं लुक आहे म्हणजे अजिबात न फुलणारी अंगाला चापून चुकून बसणारी आणि पटकन बॉडी शेप घेणारी अशी साडी तुमच्याकडे असायलाच हवी तर मैत्रिणी तुम्ही स्वतः बघू शकतात किती सुरेखीचा फ्लो आहे अजिबात ही फुगत नाहीये लुक अतिशय छान आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे शेवटपर्यंत भरीव आहे अगदी शेवटपर्यंत साडीच्या शेवटी छानपैकी ऐंशी सेंटीमीटर असं मोठं पन्याचं ब्लाऊज दिलेलं आहे तेराशेची प्राइस आहे त्यानंतर मैत्रिणींनो एकदा मध्ये गृहिणीचा मला एका जेव्हा ती शॉपमध्ये आली परचेसिंग करता तेव्हा करता तिला ते एक शालू घ्यायचा होता आणि तिचं म्हणणं होतं की मला असा रंग हवा आहे जो खूप जास्त रेडकडे झुकणारा पण नको आहे आणि खूप जास्त ऑरेंजकडे झुकणारा पण नको आहे दोघांच्या मधलीशी शेड मला हवी आहे त्यावेळेस खरं लक्षात नाही आलं पण आत्ता ही शेड बघून समजते की एक्झॅक्टली ती या टाईपच्या शेडबद्दल काहीतरी बोलत असणार कारण तुम्ही बघू शकता ही ना रेड आहे नाही ऑरेंज आहे पण दिसताना प्रत्यक्षात ती खूप सुरेख दिसती आहे अतिशय फ्लोलेस दिसणारी छान नववधूसाठी उत्तम कलेक्शन असणारी ही शेड तुम्हाला खरोखर बेस्ट लुक क्रिएट करून देईल साडी दिसताना प्रत्यक्षामध्ये खूप सुरेख आहे मैत्रिणींनो अतिशय उत्तम फ्लो आहे साडीचा आणि खरोखर वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन भरी आहे भरीफ अशी साडी आहे साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज प्राईज आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त तेराशे आता मैत्रिणींनो या साडीचा नंबर आहे तो म्हणजे आठ नंबर या साडीला बघून तुम्ही थोडंसं लिटिल पेट कन्फ्यूज होऊ शकता की अरे एक्झॅक्टली हा कलर कोणता आहे पण याची जी बॉर्डर आहे मैत्रिणींनो ती लाईट अशा पर्पल पर कलरची बॉर्डर आहे आणि साडीचा जो रंग आहे तो कोसा कलर आहे पण हलकासा कोसा हलकासा गोल्डन आणि असं मिक्स मॅच हिची टोन आहे टू टोन मध्ये ही साडी दिसते आहे आणि खूप जास्त छान आणि स्टँडर्ड लुक येते बराच असं होतं की तुम्ही टीचर्स आहात फेस्टिवलच्या वेळी देखील तुम्हाला स्कूलमध्ये जावं लागतं त्यावेळेस तुमचं वेअरिंग जे आहे ते कसं असावं हो? त्यावेळेस त्या साड्या कशा आपण वेअर कराव्या वे? किंवा डॉक्टर आहात आता डॉक्टरांनी एक डॉक्टरांचं प्रोफेशन तर असं आहे की त्यांना पूर्ण वेळ त्यांची जी ड्युटी आहे ते ऑन ड्युटी असतात आणि त्यावेळेसाठी फेस्टिवलला त्यांनाही वाटते की अरे त्या सगळ्या वाईब बघून आपणही छान असं रेडी व्हावं तर त्यावेळेसाठी तुम्ही या टाईपच्या साड्या वेअर करू शकता जर तुम्ही डॉक्टर असाल तर खरोखर छान दिसतात काठ हे भरीव आहे पण रंग मात्र खूप जास्त वेगळं आहे आणि डिफरंट आहे लुक साडीचं सा खूप छान आहे म्हणजे अशा पाच सहा साड्यांचं सा कलेशन तुमच्याकडे फेस्टिवलसाठी वेगळं असावं जे तुम्ही पटकन वेअर केल्या आणि दिसताना तुम्ही खूप जास्त छान दिसल्या तुम्ही स्वतः बघू शकता मैत्रिणींनो साडी दिसताना किती जास्त सुरेख दिसते आहे शेवटपर्यंत भरीव असणारी ही साडी तुम्हाला अतिशय उत्तम लुक क्रिएट करून देईल खरोखर वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे साडी शेवटपर्यंत भरीव आहे साडीच्या शेवटी या ब्लाउज प्राईस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तेराशे या साडीचा नंबर आहे नऊ साडीचा जो रंग आहे तो आहे डार्केस्ट असा चिंतामणी कलर अतिशय डार्क टोन देणारा चिंतामणी कलर हा दिसताना खूप जास्त उत्तम दिसतो साडीवर नाजूक बुट्टे आहे आणि साडीचं जे लुक आहे ते छान आहे आजची जी साडी आहे हीच्या बॉर्डरमुळे आणि हिच्या फिरत्या रंगामुळे खूप जास्त वेगळं लुक क्रिएट करून देते आहे आणि दिसताना ती खूप जास्त सुरेख दिसते आहे साडीचा जो फ्लो आहे तो खूप छान आहे आणि वजन जे आहे ते अगदी कमी आहे लाईट वेटेड साड्यांमुळे आपल्या स्वतःलाच नेहमीच छान वाटतं घालायला उत्साह येतो साडीच्या शेवटी या टाइप्स अ ब्लाउज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तेराशे मध्यंतरी एका साडीचा ब्लॉग माझा सा व्हायरल झाला होता त्यामध्ये मी अबोली कलरची साडी घातली होती आणि बऱ्याचशा मैत्रिणीचं म्हणणं होतं की खरंच साडीमध्ये अबोली कलर हा इतका सुरू एक दिसू शकतो नक्कीच दिसू शकतो कारण अबोली कलरमध्ये एक एक छान अशी स्वतःची क्वालिटी आहे जी खूप जास्त डिसेंट वे मध्ये तुम्हाला घेऊन जाते आणि या साडीमध्ये तर फिरता टोन आल्यामुळे साडी अधिक जास्त सुंदर दिसते आहे पीच कलर ज्याला आपण अतिशय डार्केस्टचा पीच कलर म्हणतो थोडंसं त्याचं काहीतरी मिक्स झालेलं आहे बॉर्डरमध्ये आणि जो मेन कलर आहे तो अबोली आहे नो साडी अजिबात फुगत नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे ज्या साडीचा सा पदर पटकन चापून तुम्ही बघू शकता की किती सुरेख असा पदर आलेला आहे आणि त्यामुळे माझं जे लुक आहे ते अतिशय स्लीम येतं आहे आणि खरोखर जर तुम्हाला असं वाटेल की तुमचं देखील स्लीम लुक यावं तर त्यासाठी आजची जी साडी आहे नो ती खरोखर बेस बेस्ट अशी साडी आहे साडी बेस्ट आहे आणि साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येईल नंबर दहा आहे प्राईज आहे ती म्हणजे तेराशे आजच्या ब्लॉग मधली शेवटची साडी अतिशय छान असं शेवाळी कलर आहे आणि नेव्ही ब्लू कलरची बॉर्डर आहे यामध्ये कुठून कुठपर्यंत ब्लॅक नाहीये पण बॉर्डर इतकी डार्क नेव्ही ब्लू आहे की तुम्हाला प्रश्न पडेल की अरे हा काळा रंग आहे का तर नाही मैत्रिणी साडीचा जो रंग आहे तो आहे आठ रंग आणि साडी दिसताना अतिशय सुंदर दिसते आहे तर चला मग पुन्हा त्या साडीचा आपण पदर घेऊन बघूया की साडी नेसल्यावर पदर फुगेल का किंवा साडीचा पदर हा पटकन नेसला जाईल का कारण कधी कधी असतं की आपल्याला ऑफिसला जायची गडबड असते आणि त्या गडबडीमध्ये साडीचा पदर हा काही लागत नाही आणि खूप जास्त प्रमाणात चिडचिड होते आणि मग असं वाटतं की मी साडी घालायलाच नको त्यावेळेसाठी तुम्हाला म्हणून मी वारंवारचा पदर घेऊन दाखवते आहे की अजिबात ना न फुगणारा आणि सुरेख दिसणारा असा अशी साडी आहे तुम्ही स्वतः बघू शकता साडीचा फ्लो किती उत्तम आहे ते छान फ्लो आहे साडी दिसताना बेस्ट दिसती आहे साडीचं जे लुक आहे ते अतिशय छान आहे शेवटपर्यंत भरीव आहे साडीच्या शेवटी या टाइपचं ब्लाउज प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तेराशे मैत्रीण असा होता आजचा ब्लॉग आजच्या ब्लॉग मध्ये मी खूप जास्त छान स्पेशल असं मंगुसराचा सेट घातलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे म्हणजे अतिशय डिफरंट असा मंगुसराचा सेट आहे ज्याच्यामध्ये रुबीचं काम केलेलं आहे आणि अतिशय सुरेखपैकी छान या टाइपचं पूर्ण काम आहे आणि खरोखर हेवी असं मंगस्त्र आहे पण दिसणं ठस्टशीत आहे आ, कानातले देखील जे सुंदर असे हेवी कानातले आहे आणि प्राइस खूप जास्त कमी आहे म्हणजे फक्त आणि फक्त सोळाशेला मंगळसूत्र आहे वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे आजच्या अतिशय सुंदर असं छान कलेक्शन आहे मैत्रिणींनो आणि वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे सगळ्या साड्यांची जी प्राइस आहे ती आहे तेराशे होय मैत्रिणींनो अतिशय कमी प्राईज आहे बेस्ट असं कलेक्शन आहे आणि फक्त एक प्रॉब्लेम माझ्याकडे आहे तो म्हणजे सीओडीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही तुम्हाला जर साडी आवडली तर तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करून तुमची जी साडी आहे ती बुक करू शकतात जी पे फोन पे बँक ट्रान्सफर हवं तर फोटो नाही तर व्हिडिओ कॉल हे दोन ऑप्शन्स माझ्याकडे अवेलेबल आहेत असं नाही की ते याच्याशी माहिती होते मग तुम्ही सगळे फोटोज पाठवून द्या मी सिलेक्ट करते इतका वेळ माझ्याकडे नसल्यामुळे वेळेच्या अभावी मी भरपूर सगळ्या फोटोज कलेक्शन तुम्हाला पाठवू शकत नाही पण यस व्हिडिओ कॉल आहे व्हिडिओ कॉल दरम्यान आपण कनेक्ट होऊन जाऊयात आणि भरपूर सगळ्या साड्यांचं कलेक्शन बघूयात अशी सुंदर माझी सुरेख प्रोसेस आहे सो so, uh, असा आजचा ब्लॉग आहे होप की असा जो ब्लॉग आहे तो नक्की आवडला असेल इन्स्टाग्रामवर माझी आयडी आहे प्रियंका विस्पुते टेन प्लीज तिथं मला फॉलो करा आणि नक्कीच माझे युट्यूब चॅनलवर साड्यांचे क्लेशन तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही आहात म्हणून मी आहे तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा आहे सो so, नक्कीच मैत्रिणीं भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉग येतो तोपर्यंत तो बघायचे थँक्यू सो मच